मैं ये बताना चाहता हूँ, मैं प्रपक नंबर 17 की शिवसेना की उम्मीदवार हूँ। आज हमारे पैनल के साथ वरल देवी नगर वहाँ पे प्रचार के लिए हम लोग गए थे। वहाँ पे डोर टू डोर प्रचार कर रहे थे जी। तो करते समय वहाँ पे जो वहाँ पे एक अपना महेंद्र गायकवाड़ जी जो आरपीए अध्यक्ष, तो उनकी भाई महमदास गायकवाड़ वहाँ पे आए थे। वहाँ पे उनके कुछ अनुचर लोग आए थे वहाँ पे आके हमारा हमको बोले कि यहाँ पे प्रचार करना नहीं चाहिए, यहाँ पे यहाँ से निकल जाओ ताकि यहाँ पे प्रचार मत करो। और वहाँ पे थोड़ा दमदाटी दिया, किस तरीके का दमदाटी दी, ऐसा उंगली उठा के दमदाटी दिया, थोड़ा धक्का मुक्की दिया। और वहाँ के अनुचर लोग है, मीन्स उनके साथी लोग है, उन लोग सीधा गाली देने लगे। तो हमारे साथ जो महिला थे उन लोग भी थोड़ा घाबरने लगे, ताकि डर गए वहां से। तो हम लोग को उनको देख के हमको वहां से निकलना पड़ा ताकि कुछ ना हो सके। लेकिन ऐसा उन लोग गाली गलो देके दमदाटी देके अगर अपने वार्ड में खुद के वार्ड में प्रचार करने नहीं देते हैं तो ये मीन्स को कौन सी हिसाब से इनका दमदाटी समझ में नहीं आती। क्या चाहते हैं? मैं ये चाहता हूँ कि अगर एक आम उम्मीदवार अगर कोशिश करता है कुछ वार्ड में सेवा करना चाहता है, तो जब डोर टू डोर अगर जो आम आदमी रहेंगे जो पब्लिक की जो प्रॉब्लम सॉल्व करना चाहता है, तो मैं डोर टू डोर अगर उनका जो प्रॉब्लम नहीं सुनेगा तब तक मुझे कैसे मालूम पड़ेगा कि मैं उम्मीदवार के, अगर उम्मीदवार का हक बनता है कि डोर टू डोर जाके उनका प्रॉब्लम क्या, उनका प्रॉब्लम क्या होता है देखने के लिए हम लोग वहाँ पे गए थे। लेकिन वहाँ पे गुंडागिरी दादागिरी करेंगे, वहाँ से हका लेंगे, तो इसका परिणाम किस पे होगा? इसका परिणाम तो पब्लिक पे ही पड़ेगा ना। आप पुलिस स्टेशन गए थे, मामला दर्ज करा है? इसके मामले में मुझे ये डर लगा, ये चिंता था कि काफी अभी अगर ये दमदाटी अगर गाली गलौज दे सकता है, अगर मैं का अगर हम तो आम इंसान है, कभी भी किधर भी जाते हैं, कभी भी कुछ भी हो सकते हैं। इसके लिए मैंने स्थानीय नारपाल पुलिस स्टेशन में वहाँ पे गुना एनसी दाखिल किया। एक शिवसेना की उम्मीदवार हो के भी मेरे ऊपर अगर दमदाटी अगर गाली गलौज हो सकता है, अगर आम इंसान आम आदमी के ऊपर अत्याचार नहीं होगा करके गारंटी क्या है? आज आमच्या इथं वरालदेवी नगरची काही मंडळी आलेली, त्यांचं म्हणणं होतं की आज तुम्ही आमच्याकडं वार्ड नंबरचे 17 काही उमेदवार इथं आले नाही प्रचारासाठी, तर त्या लोकांची मागणी होती की आमच्याकडे प्रचाराला आले पाहिजे। तर आज आम्ही असं ठरवलेलं की आमच्या ज्या वरालदेवी नगरच्या आमच्या प्रभाग क्रमांक 17 देतो इथं प्रचाराला गेलं पाहिजे। तर आम्ही संध्याकाळच्या टायमाला आमची पूर्ण जी टीम होती प्रचाराची, तिन्ही उमेदवार आमचे तिथं उमेदवाराला प्रचाराला गेले। ते गेले असताना तिथं महेंद्र गायकवाडचे भाऊ अहमदास गायकवाड यांनी तिथं प्रचारासाठी गेलेली मंडळीला थांबवला, त्यांची धक्कामुक्की केली, शिवीगाळ केली आणि तिकडून त्यांची हकलपट्टी करायला प्रयत्न केला। त्याचं असं म्हणणं होतं की आमच्या एरियामध्ये तुम्ही प्रचार करायला येऊ नका, आमच्या एरियात कोणी प्रचार करू शकत नाही, अशी त्याची दमदाटी होती। तर तिकडच्या आमची जी उमेदवार होते त्या लोकांनी हा पोलीस स्टेशनला संपर्क साधला, त्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याच्यावरती एनसी दाखल केली। नेमकं काय वाटतं आपल्याला, काय व्हायला पाहिजे होतं या घटनेमध्ये? नेमकं काय नाही, आज उमेदवार आहेत, त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे, ते कुठेही जाऊन प्रचार करू शकतात आणि तेही आमच्याकडे प्रचाराला येतात, तर आम्ही काय त्यांना कोणी रोखू शकत नाही। शेवटी ते त्यांचा हक आहे आणि आमचाही हक आहे, आम्ही तिथे जाऊन प्रचार करू शकतो आणि आमच्या माध्यमातून जो आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे त्या घटनेच्या अधिकारानुसार आम्ही आज जनतेचे जे सुख दुःख आहे, त्यांना काही आडी अडचणी आहे, ती आम्ही तिथं बघायला गेलेलो आमचे उमेदवार। हे बघत असताना त्या लोकांची अशी दादागिरी आता सुरू आहे, निवडून यायच्या अगोदर ही दादागिरी आहे, तर निवडून आल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल। आणि मी पद्मनगरच्या वासियांना मी विनंती करतो, तुम्ही बघा आज एक साधारण कार्यकर्त्याला ही दमदाटी करतात, तर जर हे निवडून आल्यानंतर आपल्या पद्मनगरची काय परिस्थिती होईल? म्हणून मी पद्मनगरच्या लोकांना सांगतो की येणाऱ्या 24 आपण 100 विचार करा आणि मग मतदान करा की कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे।